विधिमंडळातल्या बहुमताच्या आधारावर अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्वाळा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. याचबरोबर अजित पवार आणि शरद पवार अशा दोन्ही गटांच्या सर्व आमदारांना पात्र ठरवण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानभवनात राहुल नार्वेकर यांनी निकालाचं वाचन केलं. निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या निकषांवरून पक्षाची राज्यघटना, पक्षाचं नेतृत्व आणि विधिमंडळ गट या बाबी विचारात घेतल्याचं नार्वेकर यांनी सांगितलं. मात्र पक्षाची राज्यघटना आणि पक्षाचं नेतृत्व या निकषांवर निर्णायक निष्कर्ष निघाला नाही, त्यामुळे विधिमंडळातलं बहुमत लक्षात घेऊन निकाल दिल्याचं नार्वेकर यांनी सांगितलं. अजित पवार गटाकडे 53 आमदारांपैकी 41 आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे तोच मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे असं ते म्हणाले. सूची 10 ही राजकीय लोकशाहीचा पाया वाचवण्यासाठी आहे. मात्र या प्रकरणात पक्षांतर्गत मतभेद दाबण्यासाठी सूची 10 चा गैरवापर झाल्याचं निरीक्षण नार्वेकर यांनी नोंदवलं.